माझ्या दाढीला केस आहेत ना, त्यापेक्षा दुप्पट बहुजनांची मुले मी शिकवून साक्षर करेन आणि त्यांना समाज कटकांच्या छातडावर नाचायला सांगेन. जर तसं करू शकलो नाही तर स्वतःच्या छातडावर गोळ्या घालून स्वतःला ठार करेन. 22 सप्टेंबर 1887 कुंभोज. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. आईचे नाव गंगूबाई व वडिलांचे नाव पायगोंडा असे होते. कर्मवीर अण्णांचे बालपण अस्पृश्य मुलांसोबत खेळण्यात गेले. त्यांच्यावर होणारा अन्याय अण्णा लहानपणापासून पाहत होते. त्यांना अस्पृश्यता, जातीभेद यांची फार चीड होती. तसेच एक दिवस ते खेळत असताना शेजारच्या विहिरीवर दोन स्त्रिया पाणी भरण्यासाठी आल्या. तिथे असलेल्या उच्चवर्गीय लोकांना त्या पाणी मागत होत्या. म्हणाल्या, घरी पिण्यासाठी पाणी नाहीये, आम्हाला पाणी भरू द्या. पण कोणच त्यांना पाणी भरू देत नव्हते आणि उद्धटपणे बोलायचे. अण्णा हे सर्व बघत होते. हे सर्व पाहून त्यांना खूप राग आला. रागाच्या भरात ते विहिरीवर गेले आणि विहिरीचा राहटच मोडून पाण्यात टाकला. समाजातील भेदभाव आणि विचित्र विचारांविरोधातला हा त्यांचा पहिला लढा होता. भाऊरावांच्या कार्यातील आणखी एक महत्वाचा प्रसंग. भाऊराव इस्लामपूरला आले. एक दिवस असेच ते गावात फिरता फिरता शाळेजवळ आले. पावसाचे दिवस होते. हवेत गारवा होता. सगळीकडे हिरवळ पसरलेली. वातावरण प्रसन्न झाले होते. शाळेसमोरून जाताना भाऊरावांच्या मनात शाळा जवळून पावी असा विचार आला आणि भाऊराव शाळेजवळ गेले. भाऊरावांनी पाहिले की वर्ग भरला होता. गुरुजी शिकवत होते. एक मुलगा वर्गाबाहेर बसून गुरुजी शिकवतात तो ते ऐकत होता. याचे कारण विचारण्यासाठी अण्णा गुरुजींजवळ गेले आणि त्यांना विचारले, गुरुजी या मुलाला तुम्ही बाहेर का बसवले आहे? तो मुलगा थंडीने गुडगुडतोय, तुम्ही याला आत बसवायला हवे होते. यावर गुरुजी म्हणाले, तो अस्पृश्य आहे. हे शब्द ऐकून भाऊरावांना त्या मुलाची दया आली. ते त्याला आपल्या घरी घेऊन आले व त्याला स्वतः शेजारी बसवून जेवायला दिले. नंतर कोल्हापूरला नेऊन त्याला मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये दाखल केले. असे अनेक विद्यार्थी भाऊरावांनी घडवले. रयत माऊली रक्षमबाईंनी दिलेला हातभार. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विविध जाती धर्मातील मुलांसाठी वसतिगृह सुरू केले होते. वसतिगृहांमधील मुलांना सांभाळायची जबाबदारी कर्मवीर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे होती. वसतिगृहामधील मुले व स्वतःची मुले यांच्यात त्या कधीच फरक करत नव्हत्या. सन 1930 मकर संक्रांत. वसतिगृहात बिकट परिस्थिती होती. धान्य नव्हतं आणि कर्मवीर भाऊराव पाटील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. सेक्रेटरी आप्पालाल वहिनींजवळ गेले आणि म्हणाले, वहिनी तो दुकानदार उधारीवर धान्य देणार नाही म्हणतो. वहिनी म्हणाल्या, अरे त्याला सांग अण्णा बाहेर गावी गेलेत, आल्यावर सर्व उधारी चुकती करतील. आप्पालाल म्हणाले, वहिनी तो ऐकायला तयार नाही, मुलं कालपासून उपाशी आहेत. वहिनी म्हणाल्या, पैसे तर नाहीत माझ्याजवळ, हे घे माझं मंगळसूत्र, घाण ठेव नाहीतर वीक, पण धान्य घेऊन ये. आप्पालाल मागे सरून म्हणाले, नको वहिनी, मला हे पाप करायला लावू नका, हे तुमचं सौभाग्याचं लेणं आहे. त्यावर वहिनी म्हणाल्या, माझं खरं लेणं हे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत आणि त्यांनी घेतलेला शिक्षणाचा वासा चालवणं हेच आहे. याआधी वहिनींनी त्यांच्या अंगावरील जवळजवळ 60-70 तोळे सोने मुलांसाठी घाण ठेवले होते आणि आता मंगळसूत्र पण घाण ठेवून त्यांनी मुलांच्या खाण्याची सोय केली. अशा प्रकारे कर्मवीर अण्णा आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी रयतेच्या शिक्षणाच्या वटवृक्षाचे बी रोवले आणि त्या वटवृक्षाला मोठे करण्याचे कसोटीने प्रयत्न केले.